अनंतराव झाला आता बुलेटिन काढलं होतं, मेडिकल बुलेटिन काढलं होतं. सध्या दादांची तब्येत कशी, त्यांच्या प्लेटलेट देखील कमी आले होते अशी देखील माहिती. प्लेटलेट्स आता दादांच्या स्थिर त्या ठिकाणी आहेत, परंतु कमालीचा थकवा असल्यामुळेच डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला आहे, किमान 3-4 दिवस तरी त्यांना विश्रांती घ्यावीच लागेल. दौऱ्याची टॅगलाईन तुम्ही बनवली, घड्याळ तेच वेळ नवी, तर वेळ नवी बदलण्याची गरज का वाटते तुम्हाला? एक असं आहे, मी मगाच सांगितलं ना की कालांतरूप व्यवस्थेमध्ये नवीन नवीन बदल त्या ठिकाणी होत असतात. एक जनरेशन पाठीमागची, पत्रकार मित्रांची, वाहिन्यांची, पुढची जनरेशन, याच्यामध्ये फरक होत राहतो. त्यामुळे वेळ ही कालानुरूप येतच असते आणि त्या कालानुरूप येणाऱ्या व्यवस्थेमधली नवी वेळ आमच्यासाठी अजित पर्व. पण होऊन आम्ही जनतेसमोर राहिलं नाही राहिलं नाही अजित पवार मुख्यमंत्री होण्याचा असं काहीतरी टॅगलाईन राहिली दिसते ना समथिंग. तुमच्या आलं नाही असं नाही आलं अजित युगा नाही नाही असं नाही. विनाकारण माझ्या तोंडात तुमच्या मार्फत काय अजित युग आय एम ऑलवेज रिअलिस्टिक. आम्ही वास्तववादी आहोत. दादा मुख्यमंत्री व्हावेत राज्यातल्या जनतेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटतं, पण आम्हाला त्या संदर्भातली बिलकुल आज घाई अडचण काही कारण नाही. आज महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादांच्या नेतृत्वाखाली समर्थपणाने काम करत आहे. याच पद्धतीने आगामी येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ. वेळ काळ आपापच येत राहील.